नमस्कार चित्रपट रसिको आजच्या काळामध्ये जर तुम्हाला संवाद रहित म्हणजे ज्याला आपण मुकपटही म्हणू शकतो असा चित्रपट घेऊन एखादा दिग्दर्शक तुमच्या समोर आला तर तुमची काय प्रतिक्रिया असेल म्हणजे असाच एक चित्रपट किशोर बेळेकर दिग्दर्शित गांधी टॉक्स हा आपल्यासमोर येण्यासाठी सज्ज झालेला आहे त्यानिमित्ताने न्यूज डंकाच्या आजचा आमचा हा फिल्मी फोकस आता कसं माहिती ना किशोर बेळेकर हा स सासूचा किंवा त्यानंतर एडा नावाचा पण त्याने एक सायकॉलॉजिकल थ्रिलर सिनेमा रसिकांसमोर आणलेला त्यानंतर ना खूप दिवस असा प्रयत्नामध्ये ना की संवादरहित फक्त दृश्य माध्यमातून एखादा चित्रपट आपण पडद्यावर आणायचा जिथे संवाद असता की जिथे चेहरा बोलणार आहे जिकडे देहबली बोलणार आहे जिथे घटना बोलणाऱ्या आहेत अशा प्रकारचा चित्रपटाचं चित्रीकरण हे जास्त अवघड असं कारण आता संवादातून जे साध्य होतं ते माध्यमच बाजूला ठेवलेलं आहे पण तुम्ही जर टीजर बघाल बघा जी टॉकीजच्या वतीने काल दोन ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने हा टीझर प्रकाशित करण्यात आला त्याच्यामध्ये उल्लेखनीय गोष्ट काय त्या व्यक्तिरेखा का आहेत त्या व्यक्तिरेखां ज्या आहेत त्यांच्या हातामध्ये ना कुठेतरी कुठली ना कुठली नोट दिसते पैसा दुसरी विशेष महत्त्वाची गोष्ट आहे ए आर रेहमान यांचं बॅकग्राऊंड म्युझिक कारण आता संवादरहित म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये गाणी नसणार हे स्वाभाविक आहे कलाकारामध्ये विजय सेतुपती अरविंद स्वामी राव हैदरी आपला सिद्धार्थ जाधव असे कलाकार आहेत मी ह्या गोष्टीकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून पण पाहिलं की विजय सेतुपती आणि अरविंद स्वामी असे दक्षिणेकरचे स्टार आपल्या सिनेमामध्ये घेऊन सध्या जो साऊथ इंडियन स्टारची करेजचा जो काळ आहे ना तो एक प्रकारे व्यावसायिकदृष्ट्या इकडे महत्त्वाचा मानला गेलेला आहे सिद्धार्थ जाधव तर अतिशय चळवळ्या स्वभावाचा धडपड्या आणि प्रत्येक गोष्टीचा आनंद घेणारा असा कलाकार आहे म्हणजे त्याला उत्स्फूर्तता जी म्हणतात ना मग ती रंगभूमीवरती असेल इव्हेंट्समधली असेल चित्रपटातील असेल आणि मग अशा चित्रपटासाठी जिथे त्याला संवादाशिवाय व्यक्तिरेखा साकारायची तिकडे सुद्धा सिद्धार्थ जाधव आपल्या कामाचा आनंद घेतोय हे या एवढ्याच्या टीझरमध्ये सुद्धा आपल्याला दिसतंय काय असेल या सिनेमामध्ये याची उत्सुकता वाढवण्यामध्ये हा टीझर यशस्वी ठरलेला आहे आता कसं आहे आपल्या देशामध्ये ज्यावेळेला तीन मे एकोणीसशे तेरा रोजी दादासाहेब फाळके यांचा राजा हरिश्चंद्र हा वीस मिनिटाचा चित्रपट आला तोसुद्धा मुकपट होता कारण त्यावेळेला ही संवादाचं माध्यम म्हणून येण्यापेक्षा ते पहिले दृश्य माध्यम म्हणून त्यावेळेला आपल्या देशामध्ये त्याचा जन्म झाला त्यानंतर बघा मुकपट आपल्याकडे मुकपटाची निर्मिती व्हायला लागली तत्पूर्वी आणि ह्या काळामध्ये सुद्धा विदेशातून बरेचसे मुकपट आपल्या देशामध्ये येत होते मोठ्या शहरामध्ये प्रदर्शित होत होते एकोणीसशे एकतीस साली अर्धेशीर इराणी दिग्दर्शित आलम आरा हा पहिला हिंदी बोलपट आला आणि एकोणीसशे बत्तीस साली चित्रपती व्ही शांताराम यांचा अयोध्याचा राजा हा पहिला मराठी बोलपट आपल्याकडे पडद्यावर आला तो राजा अयोध्येका या नावाने हिंदीमध्ये सुद्धा होता पण अशा पद्धतीने चित्रपट बोलू लागला आणि मग संवादाचं माध्यम आलं पुढे तुम्हाला माहीत आहे की मग चित्रपटामध्ये संवाद महत्वाचे ठरले खरं तर चित्रपट हे दृश्य माध्यम आहे परंतु आपल्या देशामध्ये त्या डायलॉग मारा यार अशा पद्धतीने ते संवाद माध्यमाला जास्त महत्त्व आलं कारण प्रेक्षकांना एखादा कलाकार संवादातून कसा व्यक्त होतो ही बघण्याची सवय लागली आवड लागली आणि त्याला महत्त्व आलं खरं तर एक्सप्रेशन खूप महत्त्वाचं आहे अशा वाटचालीमध्ये संगीतम श्रीनिवासराव यांनी ऐंशीच्या दशकामध्ये पुष्पक हा संवादरहित चित्रपट बनवला म्हणजे तसा त्याला तमिळ चित्रपट म्हणून सेन्सॉरने प्रमाणपत्र दिलेलं आहे चित्रपटामध्ये एकच सवाद नाही आणि कमल हसन मुख्य भूमिकेत संपूर्ण चित्रपटामध्ये कमल हसन आपलं एक्सप्रेशन देहपली आपलं वागणं वावरणं बघणं दिसणं ह्याच्यातून पुष्पकची कथा आपल्या पायांत पोचवतो आणि त्या चित्रपटाला देशभरामध्ये अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला मुंबईमध्ये मेट्रो थिएटरमध्ये पुष्पकनी रौप्यमहत्सव साजरा केला त्याच वेळेला असं झालं की प्रेक्षकांना कुठेतरी अशा पद्धतीचा चित्रपट आवडतो पण असा संवाद रेज अथवा मुखपट दिग्दर्शित करणं पडद्यावरणं हे जास्त आव्हानात्मक असतं जे संवादातून एखादं साध्य होतं किंवा एखादा छोटासा संवाद असतो तो कमालीचा प्रभावित ठरतो ही आपल्याकडची परंपरा आहे त्याचा वापर न करता जर हे अशा पद्धतीने संवाद न वापरतात कथा मांडायची तर त्यासाठी तिकडे लेखक दिग्दर्शकसुद्धा तशात ताकदीचा पाहिजे तसा सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्या ठेवणारा पाहिजे आणि ते आव्हान किशोर बेळेकरनी स्वीकारलं गांधी टॉक्स या चित्रपटाची त्यांनी मागेच घोषणा केलेली आणि आत्ता एकदम हा चित्रपट पूर्ण झाल्याचे वृत्त आलेले आहे तर अशा वेळेला एका वेगळ्या सिनेमाची आणि रसिकांना नेहमीच काहीतरी ने, ने वेगळं हवं असतं त्याहीपेक्षा मी पुढे जाऊन म्हणेन सध्या जो आपल्या आजूबाजूला ना विविध प्रकारचा जो गोंगाट आहे आवाज आहे आवाजाचं आवाजा प्रदूषण वाढलेलं आहे रुपेरी पडद्यावर सुद्धा आपल्याला बऱ्याचदा नुसती डायलॉग बाजी बघायला मिळते आणि असं वाटतं ना कुठेतरी शांतता पाहिजे मनाची शांतता पाहिजे कलाकृतीमधली शांतता पाहिजे ती शांतता अशा प्रकारचा चित्रपट घेऊन आपल्यासमोर येईल अशी ह्या चित्रपटाला आमची शुभेच्छा निवूर टंकाच्या आजच्या फिल्मी फोकसमध्ये आमचा हा फोकस में